हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सुके बोंबील ची रेसिपी। त्यासाठी आपण इथे सुके बोंबील घेतलेत, पाहू शकता तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। तर आपण हे बोंबील छान असे आता आपण यांना पाण्यात भिजून घेऊया। स्वच्छ असे, खूप आपल्याला भिजून नाही घ्यायचे, स्वच्छ असे छान असे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। आपले 2 ते 3 मिनटं झाले, छान असे आपण बोंबीलला भिजून घेतले। जास्त आपल्याला यांना भिजून घ्यायचे नाही आहे, नाही तर हे नरम पडतील आणि असे छान असे कुरकुरीत होणार नाही। तर आपण यांना छान असं प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने आपले बोंबील छान असे धुवून झाले आणि हे आपलं घाण असं पाणी, तर खूप सारे असे घाण नाही आहे, फक्त आपण असं धूळ वगैरे माती असते तर आपण त्यासाठी बोंबील छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून बोंबीले कचकच लागणार नाही। इथे आपण पॅन आपण तापत ठेवला आहे, त्यावरती आपण तेल टाकून घेऊया। खूप आपण असं पॅन असा गरम होऊ द्यायचा नाही आहे, सगळीकडे आपण तेल छान असं पसरून घेऊया। आता आपण यामध्ये बोंबील टाकून घेऊया। आधी आपल्याला चटणी टाकून घ्यायची नाही आहे, नाही तर आपले मसाले हे जळतील। त्यांना छान असं आपण फ्राय करून घेऊया। गॅस आपण लो फ्लेमलाच ठेवणार आहोत, शेवटपर्यंत आपण लो फ्लेमलाच राहू देणार आहोत। छान असे आपण बोंबीलला 2 ते 3 मिनटं फ्राय होऊ देऊया। आपले 2 ते 3 मिनटं झालेत, पाहू शकता आपल्या बोंबीलचा कलरही चेंज झाला आहे। आपण गॅसची फ्लेम ही लोज राहू द्यायची, जेणेकरून छान असे आपले बोंबील हे कुरकुरीत होतील। पाहू शकता खूप छान असे आपले बोंबील आता इथे फ्राय झाले। जर खूप पॅन आपला तापला असेल तर आपण थोडासा गॅस बंद करायचा, परंतु इथे माझा पॅन हा जास्त तापला नाही आहे तर आपल्याला बिलकुल आवश्यकता नाही आहे। आता आपण बोंबील एक साईडला करून घेतले, त्यासाठी आपण यामध्ये छान असे मसाले टाकून घेऊया। 1 चमचा आपण इथे मिरची पावडर टाकणार आहोत, हळद 1/2 चमचा आपण इथे टिक्का मसाला टाकणार आहोत, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, काहीच हरकत नाही। तर आता आपली इथे चटणी, हळद आणि टिक्का मसाला आपण छान असं यामध्ये टाकून घेतला आहे। आपण याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घेऊया। गॅस आपण कमीच राहू द्यायचा आहे, छान असं आपण यांना फ्राय करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये बोंबील मिक्स करून घेऊया। सगळीकडे आपण छान असा मसाला लावून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत, बोंबील खारट असतात, आपण मिठाचं प्रमाण जरा कमीच घेणार आहोत। तर आपण सगळं छान असं मिक्स करून घेऊया बोंबीलला। अशा पद्धतीने आता आपले छान असे बोंबील फ्राय झालेत। आपण 1 मिनटं परतून घेतलेत, नाही तर आपला हा जो मसाला आहे तो जळून जाणार, पॅन खूप आपला गरम होऊन जातो। तर आता आपण इथे गॅस बंद केला आहे। अशा पद्धतीने आपली बोंबील फ्राय ही रेसिपी रेडी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा। अनु अँड आयु चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशा पद्धतीने आपली झटपट अशी तोंडाची चव वाढवणारी बोंबील फ्राय रेसिपी रेडी।